नमस्कार, मी सचिन वसो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कोकणकर सचिन 18 या यूट्यूब चॅनलमध्ये। प्रथमतः सुप्रभात सर्वांना। इंट्रो थंबनेल बघितलं असेल तुम्ही, कोणत्या रिलेटेड आपण व्हिडिओ केला आहे, काय खास आहे व्हिडिओमध्ये। तर आज आहे 27 ऑगस्ट 2024, गोपाळकाळा म्हणजे दहीहंडी, आणि हा दहीहंडीचा सण ॲक्च्युली मी गावी आलो आहे, गावी शूट करतो आहे, मी गावी आलो आहे। वर्षापूर्वी दहीहंडी गावी दहीहंडीला होतो लॉकडाऊनमध्ये, त्या लॉकडाऊनच्या नंतर आत्ता मी कशानंतर गावी आलो आहे। आमचा मुंबई पण समाज आहे, पण तिकडे पण 5 वर्ष मी काढली, पण बऱ्याच वर्षांनी मी जी गावची मजा असते ना ती वेगळीच असते, तर त्या मजेचा आनंद घेण्यासाठी मी गावी आलो आहे। बऱ्याच वर्षांनी, 5 वर्षानंतर मी दहीहंडी बघतो आहे गावातील, तर म्हणजे एकदम खूपच मजा असते, वेगळीच मजा असते। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे मजे घेतात, आणि आता वाजलेत सकाळचे 10 ना, 10 वाजलेत, 10:30 वाजता आमच्या इथून दहीहंडीला सुरुवात होते, म्हणजे फळी काढतात एकमेकांच्या खांद्यावर आठवून फळी काढतात, तुम्हाला माहितीच असेल। तर फळी काढतील लहान पोरं, सुरुवातीला लहान पोरं जातात, नंतर हळूहळू हळूहळू मोठी पोरं ॲड होऊन मग ते मग पूर्ण एन्जॉय दिवसभर। 10 वाजलेत आणि आता 10:30 वाजता इथून निघतील, आता वाजवायला सुरुवात केली त्यांनी तिकडे। आता इथून प्रथमतः मंदिरात पण नाचायला येईल, प्रथमतः मंदिरात जातील आणि मंदिरातून मग पहिली मंदिरात हंडी पोरतात आमच्या इथे, म्हणजे सगळ्यांकडे तसंच असतात। पण आता पहिल्या मंदिरात जाऊ 10:30 आणि तिथून मग सर्व गावभर फिरणार, आणि त्याच्यानंतर दहीहंडी आमच्या इथे मंडळ असतात, 6 मंडळ आहेत, ते 6 मंडळाच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दहीहंडी फोडल्या जातात। तर अजून बरेच काही आहे, घरातील पण दहीहंडी फोडतात, नवसाचे वगैरे असतात, तर अशा काही गोष्टी आहेत, बरीच म्हणजे बरीच वेगळीच मजा असते। तर चला मग तुम्हाला मी दाखवतो कशाप्रकारे आमच्या गावी दहीहंडीचा सण साजरा केला जातो। आलूबाजा वाजायला लागल्या तिकडे आणि पोरं पण नाचायला लागलीत बाहेर। चला आता थोडासाच वेळ बाकी आहे, 15-20 मिनटं बाकी आहेत, आता निघायला हवं, आणि तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आमच्या गावातली मजा, आणि लहान पोरांपैकी थोड मोठ्यांपर्यंत। तर चला मग दाखवतो आता। Jai Shri Ram, 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 Jai Shri
Thank you.
Thank you.
संकेश अरे ते नाल उभी करतात ना इथे कसे एका नालीवर बांधतात ना इथे पण आहेत इथे पण आहेत। तर मित्रांनो आता बऱ्यापैकी झाले संध्याकाळचे वाजले 5:30 वाजले अजून आता आलोय 2 तास म्हणजे इथे किती 18 किती आहेत 18 19 की 18 अंडे आहेत। संदीप काय किती फोडल्यास काय नाही मी चढलो कसे पण चढतात तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल हेच तर मेन एन्जॉय आहे। बाबरे कोलीवाडा म्हणजे तुम्हाला काय वाटलं बघा मी आहे ना थोडा सांगतोय 2:1 नाही फोडली मी खालीच होतो चढलो पण पडलो पण चढलो रिटर्न कुठं कुठं लागले माझ्या इथे लागले कोणाच्या खांडीला लागले ते बघा निशान खांडीला एक खांडी नाही फोडली पण इथे किती असतात 18 अंड्या ना म्हणजे इथे 2 तास जाईल खांड्या होत्या इथला पण दाखवतो मी कुठं आलं झेंडी जवळ झेंडी जवळ काय झेंड्याजवळ आम्ही झेंड्याजवळ बोलतो काय नाही मुंबई वरून आलो खास झेंडीसाठी मला गावी एवढं जन्म झाला जन्मभूमीत मजा येते ना दुसऱ्याकडे मजा येत नाही आम्हाला बरोबर बरोबर वाटतंय खूप आणि आम्ही टी शर्ट घातलंय हे बघा तुम्ही टी शर्ट एक टीमचा शिविर बाई तुम्ही पण बघू शकता हे बघा आनंद घ्यायचं तुम्हाला पाहिजे तो ऑर्डर करा आमच्याकडे लिस्ट द्या ऑर्डर आता नाही अहो सचिन ऑर्डर अंगावर ऑर्डर नाही तुम्हाला पाहिजे असेल तर याच्याकडे द्या ऑर्डर दह्यांडीसाठी ना बघा बॅग दाखव दह्यांडीचे
नमा श्री गणेश नमा बाबरे कोलीवाडा रात्री सालावत प्रमाणे श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या आनंदाने उत्सवाने हर्षाने मित्रांनो आपण साजरा केला त्याबद्दल सर्वांना हार्दिक अभिनंदन. त्याप्रमाणे आज सकाळी 9 वाजता सर्व ग्रामस्थ मिळून प्रत्येक भाऊ बंद समजून प्रत्येकाला आनंद देऊन प्रत्येकाने गावामध्ये फिरून सर्वांनी आपण हांडी उत्सव साजरा केला. सर्वांनी सुंदर प्रकारे हांडी फोडली. त्याबद्दल बाबरे कोळी समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पंच कमिटी व लहान तर वयोवृद्ध यांच्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आता आपल्याला मित्रांनो नदीवर शेवटला जायचं आहे. सर्वांनी आनंदाने उत्सवाने सण हा साजरा करायचा. त्याचप्रमाणे येणारं पुढलं वर्ष आम्हाला सर्वांना परमेश्वराजी प्रार्थना करतो की परमेश्वरा आम्हाला सुखाचे आनंदाचे मोठे हर्षाचे दिवस दाखव आणि सर्वांना सुखी सलामत ठेव. सर्व समाजाचा आनंद उत्सव असा साजरा झाला पाहिजे. सर्वांना सुखाने दे ही तुझ्या चरणी प्रार्थना करून आता आम्ही
गोविंदा लाज झालेली आहे आणि आम्ही या गोविंदाला गावातून परत निमित्ताने त्या गोविंदा करत आहोत आम्ही आणि देवलापासून आमच्या गावदेवी देवलापासून आणि नदीपर्यंत पोचत आहोत लाजचा एंडिंग करत आहोत गोविंदा गोविंदा चला मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की कशा प्रकारे आम्ही एन्जॉय केला आमच्या गावातील दहीहंडी तुम्ही बघितलेच असेल तर चालू दे चला झाला एंड आता तिथे आरती होते आणि आरती झाले की मग आम्ही निघतो आता इकडे आले नदीवर दहीहंडी सोडायला तर व्हिडिओला आता एंड करतो आहे आम्ही व्हिडिओचा एंड करतो आहे चला कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.